3 BHK रो हाउस कॉर्नर एरिया खूप चांगला एरिया आहे आणि शेवटी डेड एंड आहे। 1700 स्क्वेअर फीट मध्ये हा जो आहे एरिया आहे, याची पार्किंग आहे चांगली मोठी, इथं पार्किंग दिलेली आहे बघू शकता तुम्ही, एकदम व्यवस्थित हा रो हाउस आहे बघू शकता। हा जो आहे एंट्री आहे याची उत्तरमुखी रो हाउस आहे। इथं जी आहे पाण्याची टाकी आहे, तिथं पाण्याचं मीटर आहे, बोरिंग याला दिलेली आहे। ही एंट्री आहे, इथं तुम्हाला वुडन फ्रेम इथं लावलेली आहे आणि 3D टाईल वर्क इथं लावलेलं आहे प्रॉपर, त्याच्यामुळे खूप असा चांगला याचा लुक जो आहे खूप चांगला असा लुक याचा येतो आहे बघू शकता तुम्ही दरवाजा। हा जो आहे तुमचा हॉल आहे 12:30 by 16 हा हॉल आहे, चांगली मोठी साईज आहे, POP केलेला आहे, रेडी पोझिशनमध्ये हा कॉर्नर रोज आहे 3 BHK बघू शकता तुम्ही। या साईडला तुमची बघू शकता प्रायव्हसी जी वॉल आहे दरवाजाची खूप मोठी अशी उंच केलेली आहे, त्याच्यामुळे प्रॉपर जी आहे प्रायव्हसी इथं मेंटेन होते। हा जो व्ह्यू आहे तुमच्या हॉलमधून, हा तुमच्या पार्किंगचा व्ह्यू आहे बघू शकता, या प्रकारे हा जो आहे याचा व्ह्यू आहे पुढचा। त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ शकता, इथं गेल्यावर तुम्हाला एक TV युनिटसाठी जागा दिलेली आहे, इथं लाईटसाठी एक बटन दिलं आहे, त्यासमोर एक बोर्ड दिला आहे, 2 मोठ्या मोठ्या चांगल्या विंडो याला दिलेल्या आहे हॉलला बघू शकता तुम्ही। हॉलची साईज पण खूप चांगली अशी हॉलची साईज दिलेली आहे, चांगला रो हाऊस आहे हा कॉर्नर, प्राईस पण खूप चांगली आहे, जास्त कॉस्टली नाही आहे। सेपरेट टॉयलेट बाथरूम इथं तुम्हाला मिळतात, इंडियन टॉयलेट आहे, आणि इथं जे आहे टेबल बेसिन तुम्हाला मिळते प्रॉपर, खूप चांगला असा हा कन्स्ट्रक्शन इथं केलेलं आहे। एल शेपमध्ये तुम्हाला याचा किचन जो आहे एल शेपमध्ये दिलेला आहे, 10 by 12.5 हा किचन तुम्हाला दिलेला आहे, आणि इथं जे आहे रॅक करून दिलेलं आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही, साईज बघू शकता किचनची चांगली साईज ही किचनला दिलेली आहे, आणि वर तुम्हाला स्टोरेज स्पेस पण खूप चांगला दिलेला आहे बघू शकता तुम्ही, लिंटर लेवल पण याला दिलेले आहे। छान असा हा रो हाऊस आहे बघू शकता। त्याच्यानंतर हा जो आहे साईड मार्जिन आहे, मोठा असा साईड मार्जिन आहे चांगला, आणि इथं जो आहे तुमचा वॉशिंग एरिया येतो बघू शकता। इथं जे आहे पोर्ट दिलेला आहे वॉशिंग मशीनसाठी, आणि हा जो आहे मागचा पोर्ट पोर्च आहे इथून इथपर्यंत, आणि हा मागचा व्ह्यू आहे प्रॉपर, एरिया खूप शांत आहे। हा जो आहे तुमचा खालचा बेडरूम आहे, आणि 2 विंडो याला चांगल्या मोठ्या 2 विंडो दिलेल्या आहे बघू शकता। या साईडला जे आहे बोर्ड दिलेले आहे, आणि या प्रकारे हा बेडरूम आहे, बेडरूमची साईज पण चांगली दिलेली आहे बघू शकता तुम्ही। हा जो आहे तुमचा किचनचा व्ह्यू आहे हॉलचा, आणि हा इकडे तुमचा बेडरूम। वरच्या फ्लोअरला आपण जाऊया, हा तुमचा हॉलचा व्ह्यू असणार इथून स्टेअर्सवरनं, या प्रकारे हा हॉल आहे। तर या प्रकारे वरच्या फ्लोअरच्या ज्या स्टेअर्स आहे असे दिसतात। त्याच्यानंतर हा जो आहे हॉलच्या वरचा बेडरूम आहे, मोठ्या साईजची याला विंडो दिलेली आहे, आणि ही जी आहे याची साईज बघू शकता, चांगली मोठी साईज या हॉलची आहे। या साईडला आल्यावर तुम्हाला एक बोर्ड इथं दिलेला आहे, 2 विंडो या बेडरूमला दिलेल्या आहे, आणि वर जे आहे लिंटर लेवल दिलेलं आहे बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर इथं गेल्यावर तुम्हाला पुढे बाल्कनीचा टेरस आहे, चांगली साईज या बाल्कनी टेरसला तुम्हाला दिलेली आहे, छान असा हा
रो हाउस आहे, बघू शकता तुम्ही, प्रायव्हसी याला चांगली दिलेली आहे, बाल्कनीला सुद्धा, आणि हाईट पण चांगली दिलेली आहे. हा जो आहे आजूबाजूचा परिसर आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर हा जो व्ह्यू आहे तुमचा, हा बाल्कनीच्या दरवाज्यातून हा बेडरूमचा व्ह्यू आहे. आपण जाऊया पुढच्या बेडरूमकडे. इथं तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे आणि बेसिन दिलेली आहे प्रॉपर, बघू शकता तुम्ही. हा जो आहे तिसरा बेडरूम आहे, जो आहे किचन आणि मागच्या बेडरूमच्या वरचा. चांगली साईज या बेडरूमला दिलेली आहे, बिग साईजमध्ये आहे. बघू शकता दोन विंडो याला दिलेले आहे चांगल्या, आणि लिंटर लेवल पण याला दिलेली आहे प्रॉपर. असा हा इथं बेडरूम आहे. हा जो आहे मागची इथं मागचा टेरस दिलेला आहे. टेरसची साईज पण खूप चांगली दिलेली आहे. तुम्ही आरामशीर इथं संध्याकाळी उठून बसून सगळ्या गोष्टी प्रॉपर इथं होऊ शकतात. आणि वर जायला इथून तुम्हाला जिना दिलेला आहे प्रॉपर. हा असा प्रॉपर एरिया आहे इथला, खूप छान असा ट्विन बंगलो हा आहे. एक युनिट या बंगलोमध्ये शिल्लक आहे, बघू शकता तुम्ही. मागच्या बेडरूमचा जो टेरस आहे वरचा बेडरूमचा, हा तुम्ही बघत आहात, खूप छान असा हा टेरस साईज आहे. आणि हा जो आहे बेडरूम तुमचा, हा 3 नंबरचा बेडरूम आहे, खूप छान असं हे कन्स्ट्रक्शन आहे.